आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या ठेकेदार बंधूंनी 13 कोटी रुपये घातले मातीत। पंकजदाई मुंडे यांच्या पराभवास कारणीभूत हेच भ्रष्ट ठेकेदार। बालाघाटावरील कार्यकर्ते यांची भावना, बीड ते वरवटी, भाळवणी, बेलेश्वर रस्ता या रस्त्याचे भूमिपूजन तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड नामदार पंकजादाई मुंडे यांनी केले होते। 24 किलोमीटर व 12.75 कोटी रुपये किमतीचा निकृष्ट दर्जाचा रस्ता 6 महिन्यात 2 दा करून सुद्धा पावसाळ्यांच्या सुरुवातीला उखडला। 72 वर्षानंतर मिळालेल्या या रस्त्याचा निधी बोगस काम करून घशात घातल्यामुळे ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया। मुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार, आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी। बघूया सविस्तर वृत्तांत डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या जुबानी। कधी केलं होतं काय? 2-2.5 महिने। हा, याच्यावर त्यांनी काय केलं होतं? फवारा आणलेला आहे, दामलाचा फवारा आणलेला आहे। असं दबाय केलेलं नाही, बाकी व्यवस्थित काही नाही केलं? सुरुवातीला दबाय केली, त्याच्यानंतर दबाय नाही, काय नाही, काय नाही, फवारा मारा। माथे उचकले समजा रोड वगैरे, काय म्हणे तुमचं याच्याबद्दल? टिकाण रोड हा टिकू शकत नाही। किती वर्षापासून तुम्हाला रोड मिळाला हा? 72 ला जी बंद झालेला आहे ते आता आम्ही शेतकऱ्यांना आम्ही चालू करून दिले। बर बर, काय ना तुमचं? माझं नाव शेराव रामभाऊ, गाव भाळवणी, बीड तालुक्यातील मौजे लिंबा गणेश ते वरवटी मार्ग या ठिकाणी आपण उभे आहोत। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तब्बल 72 वर्षानंतर या ठिकाणी हा रस्ता झालेला आहे आणि या शेतकऱ्यांना या ठिकाणी याचा मावेजा सुद्धा मिळाला नाही आहे रस्त्याचा, पर 1 रुपयासुद्धा यांना मिळाला नाही आहे, परंतु यांनी गावासाठी रस्ता व्हावा म्हणून त्याला परवानगी दिलेली आहे। पण या ठिकाणी आपण पाहतो अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे। 2 महिन्यापूर्वी जेव्हा तक्रार दिली होती त्यानंतर त्यांनी असं यांचं असं म्हणणं की डांबराचा फवारा मारायचा काय या ठिकाणी केलं आणि आज आपण पाहतो या रस्त्याची अवस्था की पावसाळा अजून जायचा आहे पूर्ण, तर पूर्ण रस्ता या ठिकाणी उखडलेला आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं की 72 वर्षानंतर जर हा मला रस्ता हा मिळाला असेल तर कमीत कमी हा रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने करून द्यावा, जेणेकरून यांना गैरसोय होणार नाही आणि हा रस्ता परत 5-10 वर्ष परत न मिळणार नसल्यामुळं यांचं असं म्हणणं आहे की जो रस्ता आम्ही 1 रुपया मावेजा न घेता या ठिकाणी शासन दिलेला आहे तर गुत्तेदाराने ठेकेदारांना चांगल्या पद्धतीने रस्ता करून द्यावा। डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड।